नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पनवेल तालुक्यातील न्हावे गावात गुंडाराज निर्माण झालं असून मंगळवारी रात्री 8 आसपास शेकापचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रेंवर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले असून त्यांच्यावर उलवे नोड येथील गॅलेक्सी हॉस्पिटल इथे उपचार सुरू आहेत. जखमी जितेंद्र म्हात्रे यांची रुग्णालयात पत्रकारांनी भेट घेतल्यावर त्यांनी धक्कादायक आरोप केलेत. न्हावे गावात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचं सांगितलं. पोलिसांना हा हल्ला होणार याची पूर्वकल्पना होती तरीही पोलीस जाणून बुजून बेसावत राहिले. या प्रकरणाची नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी जितेंद्र म्हात्रे यांनी केली आहे. हल्ला करण्यापूर्वी जितेंद्र म्हात्रे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. जितेंद्र म्हात्रे यांनी हल्ला करणाऱ्यांचा नावानिशी उल्लेख केलाय. हल्लेखोराचं नाव घेऊन जितेंद्र म्हात्रे यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रकारांसमोर ठेवला. पार्किंग विषयावर ते बोलले. 5 लग्नाला गेलो, गावजी मंदिरच्या मैदानात लग्न होता. लग्न लावला आणि मग पेटंट टाकून दुसरीकडे मांडावर हजेरी लावत झाला होतो. तो अंतर फक्त 100 मीटरचा आहे. त्या विक्रांत भोईर आहे त्याच्या बापाचं दुकान आहे. तिथे दुकानासमोर तो होता. मी गेलो तेव्हा पण आलो तेव्हा पण मनपाकडे मी गेलो बघितला पण 100 मीटरचा अंतर होतो. त्याने एकटाच होतो गाडी. गाडी पार्क करायला ते लोक डायरेक्ट काच फोडली पाहिजे राईट साईडची आणि मग उतरायला लागलं. त्याला मी अर्ध्या ओढलं असं थोडस. तोपर्यंत त्याने धक्का मारला आणि मग समोरची गाडीची काच फोडली आणि मग मी उतरतो तेवढ्यात असा उपड असं करून घातली. तुम्ही डोक्यावर असं हे करून रॉड पकडला. रॉड पकडला चालला माझ्या. तर तोपर्यंत त्याला धक्का दिला. आम्ही धक्काला ते 5-6 होती त्यांची बाजूला बसून मांडवातील लगेच 2-4 लोक गाडीचा आवाज ऐकून ऐकून आले. हा विषय नोकर भरतीच्या संदर्भातला तर बरंच तापलेला आमच्या गावात आणि ते पे पार्किंग चालू केलेले आहे. ऑलरेडी चालूच आहे. म्हणजे भरून झाले एका दुसऱ्या तिथे तर आम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे असं करून. पण आपले कसं गावकी आणि 3-4 पक्ष एकत्र मिळून आपण ते वाटते करतो. तिथं काही प्रॉब्लेम नव्हतं त्याचा. याने विनाकारण ते त्याच्यामध्ये विघ्न आणलं आणि पुन्हा ते पे पार्किंग बेकायदेशीर चालू आहे. 100 रुपये पावत्या घेतात तोही विषय होता. तर त्याच्यावर आम्ही बोलतो की बाबा अनधिकृत करता का म्हणे आणि ते बोलतात करणारच. आज काल आमची मिटिंग झाली पाण्यासाठी ओनिशीमध्ये. तिथेही मॅनेजमेंटने हा विषय काढला की या गाड्यांचे जे पैसे घेतात त्याचा विषय दिल्लीपर्यंत पोहोचला. तुम्ही पण ॲक्शन घ्या म्हणून पंचायत गावकी. तर त्या ॲक्शन आम्ही ते मुद्दे मांडले आणि तो राग धरून आता तेच बोलला की पहिला हल्ला कोणी केला तुमच्यावर? विक्रांत जेवण जेवण बोली. पोलीस वगैरे आले होते का? पोलीस आता म्हणजे फोन केल्यानंतर. तुम्ही कुठे पहिला हातावर केला हल्ला? नाही डोक्यावरच मारला होता. आम्ही डोक्यावर मारल्यावर मी आतमध्ये घातला. त्यांच्यासोबत कोणकोण त्यांची नावं माहिती आहेत का? आहेत ना. राकेश पाटील म्हणून होता एक. त्याच्यानंतर गौतम गायकवाड होता. असे इतर 2-3 अजून होते. हा नोकर भरतीत ना विषय झाला. नोकर भरती आनंद बोललो. तो बोलला ना मारताना की झाला पे पार्किंग वर तुम्ही पोलिसांना अर्ज द्यायला होता काही करायला. तुम्हाला बघतो ठार करतो म्हणून. सर तुम्हाला काय टार्गेट केलं पण? आता सरपंच होतो. आता जस्ट रिझाईन झालं माझं गेल्या महिन्यात. मी होतो तोपर्यंत पे पार्किंग करायची बंद झाली. मी उतरल्यानंतर ते पे पार्किंग चालू केली. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.